नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या विशेष लाईव्हमध्ये. आपण जर बघितलं असेल तर आपण काही दिवसांपूर्वी जे काही लाईव्ह केलेले होते त्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की कशा पद्धतीनं आगामी काळामध्ये शिंदे गटाला धक्का बसू शकतो आणि शिंदेंसोबत असलेले महायुतीमधील इतर घटक पक्षांनाही कशा प्रकारे या ठिकाणी खिंडार पडू शकतात किंवा त्यातून पदाधिकारी हे बाहेर पडायला लागतील. आता तेच होताना आपल्याला बघायला मिळतंय. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती शिंदे गटाला मोठं खिंडार पडलं आणि याचा फायदा थेट उद्धव ठाकरे गटाला होऊ शकतो अशी शक्यता सध्या राजकीय वर्तुळात वर्तवली जाते आणि तशी चर्चा देखील होताना आता आपल्याला बघायला मिळतं. विशेष म्हणजे एक नव्हे तर शेकडो कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले, त्याला कारणही तसंच होतं. लोकसभा तिकिटावरूनच या सर्व वाद जो आहे तो उपळून आलेला आहे. लोकसभेची उमेदवारी शिर्डीची कोणाला द्यायची यावरून हा वाद उपळून आल्याचं बोललं जात आहे आणि त्यातूनच पदाधिकाऱ्यांनी मात्र सामूहिक राजीनामे दिले. मोठा फटका या ठिकाणी शिंदे गटाला बसल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे शिर्डीसारख्या राखीव लोकसभा मतदारसंघामध्ये असा प्रकार घडलेला आहे. त्या ठिकाणचा जो मतदारसंघ आहे तो राखीव आहे आणि त्या ठिकाणी आता शिंदे गटाला मोठ्या प्रमाणामध्ये खिंडार पडताना बघायला मिळतं आणि याचा थेट फायदा हा उद्धव ठाकरे गटाला होऊ शकतो असं बोललं जात आहे. आता एकूणच नेमकी परिस्थिती काय आहे आणि त्यामागे नेमकी काय कारणं आहेत हे देखील आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुका तोंडावर असताना शिवसेना शिंदे गटात अंतर्गत वाद उफळून आला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात पक्षातच नाराजी असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षांमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही, जनतेची जी कामं करणं अपेक्षित होती ती कामं झाली नाही अशा स्वरूपाची नाराजी या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी अशा स्वरूपाची नाराजी जी आहे पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे आणि त्यातूनच कुठेतरी हा राजीनामा दिला असल्याची घटना समोर येते. विशेष म्हणजे या ठिकाणी नव्या चेहऱ्याला संधी द्या अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाकडे केलेली होती. मात्र शिंदे गट पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे यांनाच उमेदवारी देणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता सदाशिव लोखंडे यांना तिकीट देऊ नये म्हणून या ठिकाणी या सर्व शेकडो पदाधिकाऱ्यांनी आता राजीनामा दिलेला आहे आणि याचा मोठा फटका हा महायुतीला बसणार आहे. खरं तर ही फक्त सुरुवात आहे, आणखीन पुढं बरंच काही होणं बाकी आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये होताना बघायला मिळते. हे फक्त शिंदे गटापुरतंच मर्यादित राहणार नाही तर आगामी काळामध्ये अशाच प्रकारचं वातावरण हे भाजप पक्षात देखील निर्माण होऊ शकतं अशी देखील एक शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवताना आपल्याला बघायला मिळतात. दुसरीकडे अजितदादा गटात देखील अशा प्रकारची नाराजी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येईल, कारण अजितदादा गटाला जवळपास 8 ते 9 लोकसभा उमेदवारी आवश्यक होती. 8 ते 9 जागांवरती त्यांना संधी देणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही. महायुतीकडनं त्यांना फक्त 3 ते 4 जागांचं बोलवणं दिलं जाणार आहे आणि त्यामध्येच कुठेतरी नाराजीचा सूर अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षात देखील आवळताना आपल्याला बघायला मिळतील आणि त्यातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अनेक कार्यकर्ते बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळतात. खरं तर निलेश रंके यांच्या रूपानं कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये देखील अशी सुरुवात झाली काय हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये देखील अनेक जण नाराजीचा सूर आवळत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं, कारण अतिशय कमीत कमी जागांवरती भाजप जागा लढवत आहे. विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर 36 जागांवरती भाजप निवडणूक लढवणार आहेत, मात्र त्यातीलही 12 जागा या ठिकाणी नवे उमेदवार देणार आहेत, नवे चेहरे देणार आहेत. त्यामुळं कुठेतरी मोठा या ठिकाणी वाद निर्माण होऊ शकतो, पक्षांतर्गत वाद उफळून येऊ शकतो आणि त्यातूनच महायुतीला मोठा फटका या ठिकाणी बसू शकतो. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या रूपानं या ठिकाणी एकंदरीतच सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे. शिंदे गटातील फक्त ही सुरुवात आहे, अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शिंदे गटाचे बालेकिल्ले आहेत त्या ठिकाणच्या जागा शिंदेंच्या हातून गेल्या आणि महायुतीतील घटक पक्षांना म्हणजे राष्ट्रवादीला किंवा भाजपला त्या ठिकाणी जर संधी देण्यात आली, त्यांचा उमेदवार देण्यात आला, तर निश्चितच त्या ठिकाणावरून देखील अधिक जी काही मंडळी आहेत ती बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळतील आणि जर तसं झालं तर निश्चितच हा महायुतीसाठी मोठा फटका मानला जाईल आणि त्यातून अनेकांच्या पराभवाला सामोरे जावं लागेल. भाजपला जी 45 मॅजिक फिगर हवी आहे ती देखील भेटताना कुठेतरी त्याची शक्यता देखील दुसूर असल्याचं बोललं जात आहे. ती देखील शक्यता नाकारली जाते की तिथपर्यंत भाजप मजल खरंच मारू शकतं का, किंवा भाजप ज्या 36 जागा लढवतं त्या 36 जागा तरी महायुती म्हणून भाजपला मिळू शकते का, अशी एकंदरीतच सध्या परिस्थिती उपस्थित होते आणि तशी एकंदरीतच शक्यता वर्तवली जाते. विशेष म्हणजे सर्वसामान्यांकडून सध्या तरी शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील यांच्या बाजूनं कुठेतरी सहानुभूतीचं जे राजकारण आहे ते सुरू असल्याचं बोललं जात आहे. कुठेतरी या बाजूला सहानुभूतीची लाट अधिक आहे, त्यातच वंचितची भर पडली आहे. वंचित देखील या ठिकाणी महाविकास आघाडीसोबत आगामी निवडणुकांच्या मैदानात उतरणार आहे, त्यातून कुठेतरी या ठिकाणी महाविकास आघाडी जी आहे ती बळकट होताना आपल्याला बघायला मिळेल.
मात्र ज्या पद्धतीनं जागा वाटपाचा तिढा आतापर्यंत महाविकास आघाडीमध्ये सुटणं गरजेचं होतं तो सुटलेला नाही आहे. कुठेतरी महाराष्ट्रामध्ये एक भाजप विरोधी वातावरण तयार झालं आहे अशी भूमिका अनेक राजकीय विश्लेषक आपल्याला मांडताना दिसत असेल. आणि तशा पद्धतीची जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर निश्चितच या ठिकाणी महाविकास आघाडीला लवकरात लवकर जागा वाटप करणं तितकंच गरजेचं आहे ज्यातून आगामी काळामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो, तो चेहरा जनतेपर्यंत लवकरात लवकर पोहोचवता येऊ शकतो. मात्र तशा कुठल्याही प्रकारच्या हालचाली सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये होताना दिसत नाही आहे आणि त्याचाच फटका या ठिकाणी महाविकास आघाडीला बसू शकतो. आणि आगामी काळामध्ये भाजप विरोधात जे काही वातावरण तयार केलं जात आहे ते वातावरण भाजपच्या बाजूने जाऊ शकतं आणि महायुतीला मात्र त्याचा जोरदार फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीची परिस्थिती सध्या महाराष्ट्रभरामध्ये उपस्थित झाल्या. तर दुसरीकडे शिंद्यांच्या गटामध्ये इनकमिंग ज्या पद्धतीनं होते त्याच पद्धतीनं आउटगोईंग आता सुरू झाली का अशी देखील या निमित्तानं आता एक चर्चा रंगताना आपल्याला बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी जे की शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणून समजले जातात आणि त्यामुळं अनेक शिवसैनिकांनी या ठिकाणी शिंदेंची साथ दिलेली होती. पक्ष आणि शिंदे चिन्ह हे शिंदेंकडे आहे आणि त्यासोबतच सत्तेत असल्यामुळं विकास कामांना गती येईल म्हणून अनेक जणांनी शिंदेंना साथ दिलेलं होतं. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शिंदेंना साथ मिळूनही आता त्या लोकांना खरंच या ठिकाणी महायुती म्हणून शिंदे न्याय देऊ शकणार आहेत का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण गेल्या 10 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झाला नसल्याची ओरड ज्या पद्धतीनं शिर्डीतील कार्यकर्ते आपल्याला करताना दिसतात तशाच पद्धतीचा अनेक ठिकाणी असल्याचा आपल्याला आता दिसायला मिळतं आहे. अनेक ठिकाणी अशाच पद्धतीची परिस्थिती आहे. त्यातच आपण छत्रपती संभाजीनगर जर बघितलं तर या ठिकाणी देखील शिंदे गटाकडून देखील इच्छुक उमेदवार आहे. तर दुसरीकडे भागवत कराड जे की भाजपकडनं आहेत ते देखील इच्छुक उमेदवार असल्याचं बोललं जात आहे. या रस्सी खेचमध्ये जर छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला गेली तर निश्चितच या ठिकाणचे देखील अनेक पदाधिकारी हे नाराज होऊन उद्धव ठाकरे यांच्या गटात जाण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र यामध्ये कोण असेल आणि कोणते दिग्गज मोठे चेहरे असतील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच तशा पद्धतीची परिस्थिती सध्या उपलब्ध होत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. तशी परिस्थिती उपस्थित होते आणि त्यातूनच कुठेतरी शिंदे गटाला मोठ्या प्रमाणामध्ये खिंडार पडत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. एकंदरीतच मंडळी आपण जर बघितलं तर शिर्डीची जी काही जागा होती ती अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याचं बोललं जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती जागा राखीव आहे आणि त्या ठिकाणी सलग दुसऱ्यांदा सदाशिव लोखंडे हे निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं निवडणुकांच्या कार्यक्रम पार पडतात, ज्या पद्धतीनं निवडणुका जाहीर केल्या जातात आणि त्यानंतर निवडणुकाच्या प्रचार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या विकासाच्या मुद्द्यांना हात घातल्या जात नाही अशी ओरड सध्या कार्यकर्ते त्या ठिकाणी करताना बघायला मिळत आहेत. त्या ठिकाणी जातीय समीकरणांवरती राजकारण केलं जातं आणि तशा पद्धतीची वोट बँक तयार केली जाते अशी एकंदरीतच भावना त्या ठिकाणच्या सर्वजणांची आहे आणि त्याचमुळे कुठेतरी एक नवा चेहरा आणि फ्रेश चेहरा आम्हाला देण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांनी केलेली होती. मात्र कुठल्याही प्रकारचे विकास कामं आणि त्यांच्या या तक्रारीची दखल घेतल्या नसल्याकारणानं त्यांनी राजीनामे दिल्याचं बोललं जात आहे. आता याचा थेट फायदा उद्धव ठाकरे गटाला नेमकी कसा होऊ शकतो किंवा ठाकरे गटाला यातून कशा प्रकारे बळ मिळू शकतं हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जी सर्व मंडळी तिकडे गेली आहेत ती बाळासाहेबांच्या काळापासून या ठिकाणी शिवसेनेसोबत असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळंच कुठेतरी ते एक कट्टर शिवसैनिक आहेत. दुसऱ्या पक्षात ते जाणार नाही, ठाकरे गटात ते जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. आणि जर त्यांनी ठाकरे गटात गेले किंवा महाविकास आघाडीतील इतर कुठल्या गटात पक्षात गेले तर निश्चितच त्यांना तो फायदा होताना आपल्याला बघायला मिळेल. शिर्डीच्या बाजूलाच नगर ही देखील लोकसभेची, अहमदनगर हे देखील लोकसभेचा एक वेगळा मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी देखील भाजप चेहरा बदलणार आहे. तर दुसरीकडे निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे आणि ते लोकसभेच्या मैदानात उतरू शकतात अशी देखील एक शक्यता वर्तवली जाते. मात्र आगामी काळात काय होतं हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि आता लक्षवेधी ठरणार आहे ते म्हणजे शिर्डीची लोकसभा निवडणूक. त्या ठिकाणी लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये नेमकी काय होतं, शिंदे त्या ठिकाणी चेहरा बदल करणार का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून जी ओरड होती आहे याच ओरडचा संपूर्णपणे सर्वेमध्ये जी काही माहिती होती ती समोर आलेली होती आणि त्यामुळंच कुठेतरी भाजपच्या हायकमांडनं या ठिकाणी शिंदेंना आदेश दिलेले होते की तुमच्या पक्षातील जवळपास 5 ते 6 खासदारकीचे चेहरे बदलणं अपेक्षित आहे, नव्यानं त्या ठिकाणी खासदारकीचे चेहरे द्या जेणेकरून ते निवडून येतील. आतापर्यंत जे कोणी 1-2 वेळा खासदार राहिलेले आहेत त्यांना पुन्हा संधी त्या ठिकाणी देण्यात येऊ नये, नाहीतर त्या ठिकाणी आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागेल. तुमचं अपयश म्हणजे हे महायुतीचं अपयश असेल अशा स्वरूपाची भूमिका अमित शाह यांनी थेट मांडलेली होती आणि अमित शहांनी थेट या ठिकाणी शिंदे यांना एकूणच आदेश दिल्यासारखं झालं आहे की आता तुम्हाला त्या ठिकाणी
बदल करणं अपेक्षित आहे, जर बदल केले नाही तर त्या ठिकाणी भाजपला उमेदवार द्यावा लागेल, अशा स्वरूपाची आता परिस्थिती राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित झाली आहे. एकंदरीतच जर एकनाथ शिंदे यांनी आगामी काळामध्ये त्या ठिकाणी चेहरे बदल केले नाही तर दुसरीकडे अशी देखील राजकीय वर्तुळामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की त्या ठिकाणी भाजप अपक्ष असे उमेदवार देतील जे की निवडून येऊ शकतात, ज्यांच्या मागं हक्काचं वोट बँक आहे, मग ते ओबीसी असेल, मराठा वोट बँक असेल किंवा मुस्लिम वोट बँक असेल किंवा अनुसूचित जाती जमातींचं वोट बँक असेल, असे हक्काचे वोट बँक ज्या चेहऱ्यामागं आहे, ज्या व्यक्तीमागं आहे, त्या व्यक्तीला पुन्हा एकदा त्या ठिकाणी संधी दिली जाऊ शकते आणि त्यातून त्या व्यक्तीचा विजय खेचून आणला जाऊ शकतो. अशा पद्धतीची परिस्थिती सध्या राजकारणामध्ये उपस्थित होत असल्याचं बघायला मिळत आहे. भाजपकडनं देखील तशा प्रकारचं प्लॅनिंग खरंच सुरू आहे का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण राजकीय वर्तुळामध्ये तशी चर्चा आहे, शक्यता वर्तवली जाते, मात्र भाजप देखील त्या पद्धतीनं जर प्लॅनिंग करत असेल तर निश्चितच भाजपसोबत असलेल्या घटक पक्षांसाठी हा मोठा धक्का मानला जाईल आणि आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र महायुती म्हणून या ठिकाणी ही घटक पक्ष भाजपसोबत नसतील अशी देखील एक शक्यता वर्तवली जाते. आता ही नाराजी नेमकी कुठपर्यंत जाणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच अजित पवार गटाला देखील 9 जागा अपेक्षित होत्या तर दुसरीकडे शिंदेंना 13 ते 17 जागांपर्यंत मजल मारायची होती, तर दुसरीकडे शिंदे गटातील काही आमदारांचं म्हणणं होतं की आम्हाला जवळपास 18 जागा देण्यात याव्या, मात्र तसं कुठल्याही प्रकारची या ठिकाणी शिंदे गटाची जी मागणी आहे ती मान्य करण्यात आली नाही. शिंदे गटाला जवळपास 13 जागा देणार असल्याचं बोललं जात आहे, जे की सध्या विद्यमान खासदार शिंदेंसोबत 13 आहेत, त्याच ठिकाणी शिंदेंना संधी दिली जाऊ शकते, मात्र त्यातीलही काही मतदारसंघामध्ये भाजप आग्रही आहे आणि भाजप त्यांना पर्यायी दुसरा मतदारसंघ देणार असल्याचं बोललं जात आहे. आता या सर्व घटना घडामोडींमध्ये नेमकी कशा पद्धतीनं एकंदरीतच ही राजकीय परिस्थिती हाताळताना आपल्याला एकनाथ शिंदे बघितलं जाणार आहेत, ते कशा पद्धतीनं ही परिस्थिती हाताळतात आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना न्याय देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच ज्या पद्धतीनं नाराजी उफळून येते आहे, ही नाराजी कशा पद्धतीनं ते दूर करतील हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आता आगामी काळामध्ये लोकसभा निवडणुका तोंडावरती येत आहे, ठिकठिकाणी लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षाचे वॉर रूम देखील आता तयार करताना आपल्याला बघायला मिळतात, ठिकठिकाणी त्यांचे संपर्क कार्यालय तयार होत आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील त्यांच्या संपर्क कार्यालयाला सुरुवात झाली आहे. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर शिवसेना असेल, शिवसेना शिंदे गट असेल, शिवसेना ठाकरे गट असेल, त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, शरद पवार गट असेल, या सर्वांनी मात्र वेगळ्या पद्धतीनं आता राजकारणामधील आगामी काळातील आखणी करण्याला सुरुवात केलेली आहे. एका वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी एकूणच जी काही चर्चा आहे ती होताना आपल्याला बघायला मिळते, एका वेगळ्या पद्धतीनं राजकीय स्ट्रॅटर्जी जी आहे ती बसवताना आपल्याला ही सर्व मंडळी बघायला मिळतात, मात्र परिणामी आणि दुर्गामी या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे लोकसभेचं राजकारण ठरताना आपल्याला बघायला मिळणार आहे. अनेकांना या ठिकाणी धक्का बसू शकतो, प्रस्थापींना मोठा धक्का या ठिकाणी बसताना आपल्याला बघायला मिळणार आहे. नाशिकमध्ये आपण जर बघितलं असेल तर भाजपकडनं शांतीगिरीजी महाराज यांचं नाव फिक्स असल्याचं सांगितलं जात आहे, जे की वेरूळचे आहेत, जय बाबाजी भक्त परिवारमधून ते येतात आणि त्यांच्या नावावरती त्या ठिकाणी शिक्कामार्तब झाल्याचं देखील बोललं जात आहे. त्या ठिकाणावरून अनेकांची इच्छा आहे की त्यांनी निवडणूक लढावी, आता त्या ठिकाणावरून शिंदे गटाला ती जागा दिली जाते की भाजपला हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती, आता आगामी काळात काय होतं आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. 6 जागांचा जवळपास महायुतीमध्ये अजूनही पेच कायम आहे की 6 जागांवरती वेगवेगळ्या पद्धतीनं भाजप देखील निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे आणि शिंदे गट देखील आणि अजित पवार गट देखील या तिन्ही पक्षांनी 6 जागांवरती वेगवेगळ्या पद्धतीनं दावा केलेला आहे. आता हा संपूर्ण प्रकार जो आहे, ही संपूर्ण दावे प्रतिदावे जे आहेत ते कशा पद्धतीनं या ठिकाणी भाजपचे हायकमांड सोडवतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी काळात काय होतं हे बघूया. ही जी सुरुवात झालेली आहे सध्या शिंदे गटातील अनेक नाराजीची जी लाट आहे ती उसळून येताना आपल्याला बघायला मिळते, उफळून येताना आपल्याला बघायला मिळते. या लाटेचं रूपांतर भविष्यामध्ये तुफानात होऊ नये अशीच या ठिकाणी सर्वांकडनं इच्छा व्यक्त केली जाते, मात्र सर्वसामान्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं 2 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार घेऊन बाहेर पडलेले होते, त्याच पद्धतीनं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत आलेली लोक ही परत जाऊ शकतात, त्यामुळं अनेक खासदारांची शक्यता आहे. जर त्यांना 5 खासदार जर शिंदेंनी बदलले तर ते 5 खासदार जे आहेत
जे की माजी होणार आहेत ते सर्वजण ठाकरे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि ठाकरे त्यांना पुन्हा एकदा संधी देऊ शकतात अशी देखील एक शक्यता वर्तवली जाते आहे. मात्र आगामी काळात काय होत आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण राजकारणामध्ये कधी काय होईल याचा भरोसा नसतो, त्यामुळं शक्यता वर्तवतो आपण आणि त्यातूनच या ठिकाणी प्रत्येक विषयाचं आकलन आणि मांडणी करताना आपण या ठिकाणी शक्यतांचा आढावा घेत असतो किंवा कशा पद्धतीने नेमकी या सर्व घटना घडामोडी घडतील यासोबतच आपण राजकीय तज्ज्ञ असतील राजकीय विश्लेषक असेल यांच्यासोबत चर्चा करून अशा स्वरूपाची चर्चा घडून आणत असतो. एकंदरीतच मित्रांनो आगामी काळामध्ये नेमकी काय होत आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला जाणार आहे आणि कशा पद्धतीनं एकंदरीतच भाजप असेल शिंदे गट असेल त्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा गट असेल त्यांच्या नाराज होणाऱ्या पक्ष पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीनं न्याय देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे किंवा त्यांची नाराजी कशा पद्धतीनं दूर करतात. आणखीन किती पदाधिकारी या ठिकाणी शिंदेंना सोडचिठ्ठी देऊ शकतात भाजपला सोडचिठ्ठी देऊ शकतात आणि त्यासोबतच अजितदादांच्या राष्ट्रवादीला देखील सोडचिठ्ठी देऊ शकतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर काल परवाच या ठिकाणी काँग्रेसच्या आमदारांनी सांगितलं की ट्विट करत सांगितलं की अजितदादा राष्ट्रवादीमध्ये एकटेच उरतील आणि उर्वरित जी लोक मंडळी आहेत ती पुन्हा एकदा शरद पवार गटाकडे परतू शकतात. दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर एकनाथ शिंदेंना ज्या पद्धतीनं खिंडार पडलेला आहे त्याच पद्धतीनं अजित पवार गटाला देखील मोठं खिंडार पडू शकतं अशी सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे. आणि याच चर्चेतून अनेकदा आपण बघितलेलं आहे की ज्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होतात किंवा माध्यमांमध्ये सुरू होतात त्या काही कालांतरानं पूर्णत्वास जाताना आपण बघितलेल्या आहे, सत्यात त्या घटना उतरवताना आपण बघितलेलं आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये अजितदादा गटातून नेमकी शरद पवार गटामध्ये कोणकोण जातं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण अनेक जणांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते, अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. मात्र ज्यावेळी महायुतीनं या ठिकाणी म्हणजेच भाजपनं 4 जागा आम्ही तुम्हाला देऊ असं सांगितलंय तेव्हापासून अनेक जण नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यात छगन भुजबळ यांचा देखील नंबर लागताना बघायला मिळतो, कारण छगन भुजबळ हे नाशिकमधून आग्रही होते की लोकसभा निवडणूक लढवायचं, मात्र छगन भुजबळांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळणार नसल्याचं कळतंय. त्यामुळं अजितदादा आता किती शर्तीचे प्रयत्न करून या ठिकाणी स्वतःसाठी जास्तीत जास्त जागा खेचून आणतात हे बघणं देखील तितकाच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ज्या पद्धतीनं सुरुवातीला अजितदादांनी महायुतीला पाठिंबा दिला आणि त्यांच्यासोबत सत्ताधारी पक्षामधील खुर्चीला खुर्ची लावून बसलेत त्यावेळी उपमुख्यमंत्री पदाची तर शपथ घेतलीच होती, मात्र ज्या भागातून ते येतात ज्या पुण्याचे ते अनेक वर्ष पालकमंत्री राहिले होते त्याच पुण्याचे पुन्हा एकदा पालकमंत्री होण्यासाठी जे काही चंद्रकांतदादा पाटील होते ज्यांचं भाजपमध्ये बऱ्यापैकी वर्चस्व होतं, फडणवीसांच्या अतिशय निकटवर्ती समजले जायचे, दिल्लीतील हायकमांडशी अतिशय चांगले संबंध असलेले चंद्रकांतदादा पाटील असतील त्यांना देखील या ठिकाणी चितपट करत अजितदादांनी पालकमंत्रीपद आणलं. सोबतच ज्या अर्थखात्याला अजितदादांना विरोध दर्शवला जात होता भाजपसह शिंदे गटातून ते अर्थखातं देखील अजित पवारांनी आपल्या खिशात घालण्याचं काम केलेलं होतं, आपल्याकडे खेचून आणण्याचं काम केलेलं होतं. त्यामुळं पुन्हा एकदा अजित पवार यांची आतापर्यंतची जी काही राजकारणामधील रणनीती असेल त्या सर्वांचा अवलंब करून आणि त्यांचं राजकीय वजन नेमकी दिल्लीमध्ये आणि दिल्ली दरबारी नेमकी किती आहे हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. किती जागा ते या ठिकाणी खेचून आणतात, त्यांच्यातील पक्ष नाराजी कशा पद्धतीनं ते दूर करतात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये, तोपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करावा. वेळ झाली थांबण्याची, थांबवायत इथं. धन्यवाद.